नमस्कार, लिफ्टार एक्वेरियम एंड पेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो आहे फ्लोरॉन फिश। फ्लोरॉन फिश विषयी आज मी याआधी सुद्धा व्हिडिओ बनवलेली आहे, जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर वरती आय लिंकमध्ये तुम्हाला त्याची व्हिडिओची लिंक आलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता। जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगली माहिती मिळण्यास मदत होईल। तर आज आपण बघणार आहोत फ्लोरॉन फिश ज्यांच्याकडे आहेत किंवा जे फ्लोरॉन कीपर आहे किंवा ज्यांनी फ्लोरॉन फिश घेतलं आहे। तर फ्लोरॉन फिश म्हटल्यानंतर प्रत्येक हॉबीची इच्छा असते की आपल्याकडचा जो फ्लोरॉन आहे त्याचं जे हेड आहे, जे डोकं आहे ते जास्तीत जास्त मोठं व्हावं, त्यासाठी बरेच फ्लोरॉन लवर्स प्रयत्न करत असतात, वेगवेगळे उपाय करत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं फूड देत असतात। तर आजचा आपला टॉपिक हाच आहे, फ्लोरॉनला तुम्ही कोणत्या प्रकारचं फूड दिलं पाहिजे किंवा फ्लोरॉनला कशा प्रकारचं फूड देण्यात यावं। तर सगळ्यात पहिले तर फ्लोरॉनला तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा चार दिवसातून एकदा नॉनव्हेज देऊ शकता। नॉनव्हेजमध्ये बीफ हट झालं, चिकन हट झालं, कोळंबी झाली ज्याला श्रिम्प्स म्हणतात, आणि सगळ्यात स्वस्त फूड म्हणजे बॉईल एग। बॉईल केलं जे अंडा आहे त्याचं व्हाईट कलरचं जे वरचं असतं कवर सालपटाच्या आतमधलं, तर ते तुम्ही फ्लोरॉनला देऊ शकता। त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं, त्याने फ्लोरॉनचं हेड वाढवण्यास मदत होईल। बट जेव्हा जेव्हा तुम्ही नॉनव्हेज फूड द्याल त्यानंतर लगेच एक दोन तीन तासांनी 50% वॉटर चेंज करा टँकमधलं, जेणेकरून पाणी घाण राहणार नाही आणि त्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया पैदा होणार नाही आणि तुमच्या फ्लोरॉनला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही। तर हे झालं नॉनव्हेज फूड। त्याचबरोबर तुम्ही पॅरेट्स देऊ शकता, जे नॉर्मल फ्लोरॉन फिश फूड येतात मार्केटमध्ये खूप प्रकारचे फिश फूड अवेलेबल आहेत। तर त्यातल्या त्यात माझं पर्सनली मी स्वतः ट्राय केलेलं आहे, त्यातल्या त्यात ओकिको प्लॅटिनम सगळ्यात बेस्ट फूड आहे फ्लोरॉनसाठी। दुसरं फूड हम्पी हेड, हम्पी हेड सुद्धा खूप छान रिझल्ट देतो फ्लोरॉनला हेड ग्रो करण्यासाठी। आणि आत्ता जस्ट माझ्याकडं ह्या टँकमध्ये आरवाना होता पहिले, तो आरवाना सेल आउट झाला आणि आता मी फ्लोरॉनचं पिल्लू आणलेलं आहे। ऍक्च्युअली टँकमध्ये लाईट नाही आहे बट तुम्हाला फ्लोरॉन दिसू शकेल या साईडला, त्यासाठी मी त्याच्यासाठी खास एक फूड मागवलेलं आहे। ऍक्च्युअली मी सुद्धा ते फूड याआधी ट्राय केलं नाही आहे कधी, तर तोच एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी फूड मागवलेलं आहे ऑनलाईन। तर फूड आलेलं आहे, फूड अनबॉक्सिंग करणार आहे, तर विचार केला तुमच्यासोबत शेअर करावं, तुमच्यासोबत सुद्धा तुम्हाला सुद्धा दाखवावं कोणतं फूड मागवलेलं आहे मी। तर मी मागवलेलं आहे प्रोबिओ, तुम्ही बघू शकता हे फूड मागवलेलं आहे मी। तर हे फूड, या फूडनी कलर खूप छान होता फ्लोरॉनचा आणि नॅचरल कलर आहे, आणि मी छोट्या साईजमध्ये मागवलेलं आहे कारण माझ्याकडे बेबी आहे त्यामुळं त्याला सहज खाता येईल। या साईजमध्ये मी पॅलेट्स मागवलेले आहे, त्यामध्ये गार्लिक, स्प्युरेलना, प्रोबॅटिक असे काही घटक आहे जेणेकरून फ्लोरॉनला कोणत्या प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे होणार नाही, आणि कलरसाठी खूप बेस्ट फूड आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये प्रोटीन 42% आहे, फॅट 60% आहे, फायबर 3% आहे आणि मॉइश्चर 10% आहे। आणि याची प्राईस, रिटेल प्राईस आहे 300 रुपये बट मला पडलेला आहे 260 रुपयाला। तर ज्यांनी ज्यांनी हे फूड वापरलं असेल किंवा जे वापरत असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता याचा रिझल्ट कसा आहे, तुमच्या फ्लोरॉनला याचा रिझल्ट कसा आला आणि तुमच्या फ्लोरॉनची ग्रोथ कशी झाली। मी आता हे फर्स्ट टाइम वापरत आहे प्रोबिओ, याच्या आधी मी ओकिको प्लॅटिनम, हम्पी हेड अशा प्रकारचे फूड वापरत होतो आणि त्याचा रिझल्ट खूप बेस्ट आलेला आहे, चांगलाच रिझल्ट भेटलेला आहे। बट आता जरा नवीन काहीतरी ट्राय करण्यासाठी मी प्रोबिओ फूड मागवलेला आहे। सो बघू याचा रिझल्ट कसा निघतो काय होतो, तर याचा सुद्धा अपडेट मी तुम्हाला देईल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तर मला नक्की सांगा ज्यांनी ज्यांनी यूज केलेला आहे फूड प्रोबिओ त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा फूडचा रिझल्ट कसा आहे।
जेणेकरून आपले जे नवीन हॉबीज आहे किंवा जे लोक घेणार आहेत त्यांना सुद्धा घ्यायच्या आधी त्याचा फीडबॅक कळत, तसं तर मी फीडबॅक याचा फीडबॅक तुम्हाला लवकरच देईल, पुढचा रिझल्ट काय आहे हा लवकरच कळत मला सुद्धा, तर मी सुद्धा यावर अजून एक व्हिडिओ बनवेन फूडचा रिझल्ट कसा आहे. बट तरी सुद्धा कोण शुअर नसल या फूडसाठी तर त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट फूड आहे ओकिगो प्लॅटिनम आणि हम्पी एड. तुम्ही डोळे झाकून हे फूड तुमच्या फ्लॉरनला देऊ शकता, फ्लॉरनची ग्रोथ, फ्लॉरनचा हेड, फ्लॉरनचा कलर नक्की चांगला होईल. तर मित्रांनो प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जे तुमच्या जवळपास हॉबीज आहे किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोण पेट्स लवर असतील ज्यांना किंवा ज्यांना आवड निर्माण झाली आहे बट इन्फॉर्मेशन नाही आहे काही पेट्स रिलेटेड, तर त्यांना प्लीज माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा काही ना काही फायदा होईल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या प्राण्यांची काळजी घ्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय.